आणि अजून राहिला प्रश्न की काही जा ताईंचा प्रश्न होता म्हणजे मला त्या बहिणीसारखं मानतात म्हणून त्यांचा प्रश्न होता की ताई तू ते जागा तुझ्या नावावर करून घेतली काय तर हो ताई दादा मी ते जागा माझ्या नावावर करून घेतलेली आहे नोटरी वगैरे करून घेतलेली आहे आणि आईने असं त्या जागेत लिहून दिलेलं आहे की वरची जागा मी माझ्या स्व इच्छेने माझ्या मुलीला आणि स्वरा आणि स्वराजला यांना स्व इच्छेने देत आहे ही जागा जरी माझी असली तरी याला जो संपूर्ण खर्च आहे तो माझी मुलगी लावत आहे आणि तिला कोणीही काढण्याचा अधिकार नाही आहे फक्त तिला राहण्याचा आणि तिच्या दोन्ही मुलांना राहण्याचा अधिकार आहे त्यांना अधिकार नाही आहे असं माझ्या आईने लिहून दिलेलं आहे आणि या अर्थी मी पण आईला बॉन्डवर लिहून दिलेला आहे आणि माझ्या दोन भावांना सांगून दिलेलं आहे की आईचं जेव्हा उतार हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कसे आहे तुम्ही मला माहिती आहे तुम्ही मजेत असणार आहे आणि माझा चेहरा तुम्हाला थकल्या थकल्यासारखा दिसतच असणार आहे तर ॲक्च्युली कसं होत आहे ना एवढं माझं शेड्यूल बिझी झालेला आहे तुम्हाला काय सांगू मी एवढे कामं एवढे काम कामं की म्हणजे प्रमाणाच्या बाहेर काही सुचतच नाही आहे काय कामं करून काय नाही आहे माहिती आहे का आणि मला ना थोडासा डोळ्याचा पण त्रास वाटलेला आहे बघा इथं तर मला आता उद्या परवा म्हणजे हॉस्पिटलला जायचं आहे बहुतेक चष्मा लागणार आहे तर चार डोळ्यावाली आजी होणार मी आता तर जाऊ द्या मला थोडंसं बोलायचं होतं तर कसं आहे आता माझं म्हणजे ब्लॉगिंग पण करणं व्यवस्थित होत नाही आहे आणि मी फक्त स्वराजचे व्हिडिओ अपलोड करत आहे तर कर जणांचं कन्फ्युजन होत आहे की ते माझं चॅनल नाही आहे तर हो ते माझंच चॅनल आहे आए। स्वरा अँड स्वराज माय लाईफलाईन तर माझ्या तुम्ही प्रोफाईलमध्ये गेले की ते दुसरं चॅनल दिसणारच आहे तर तिथंसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा तर आता ओढूया मुख्य मुद्द्याकडे तर माझं कसं होतं आहे मी फक्त व्हिडिओ अपलोड करत आहे जसं तुम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे की ताई तू तुझ्या प्रगतीकडे लक्ष दे लोकांकडे लक्ष देऊ नको तर मी कोणाकडेच लक्ष देत नाही आहे पण काही लोक जे आहेत ना ती ते म्हणजे त्रास देणं बंद करत नाही आहे तर मला तुम्ही सांगा मी काय करू म्हणून कारण तुम्ही माझे जे माझे सबस्क्रायबर्स आहे ना खरंच ते माझ्यावर एवढं प्रेम करतात की कालच्या कमेंट्समध्ये माझ्या घराचं स्वप्न जे पूर्ण होत आहे त्याच्यात पुष्कळजणं मत आहे ताई म्हणत आहे की ताई घर तुझं पूर्ण होत आहे पण आनंद आम्हाला होत आहे तर जो दुसऱ्याच्या सुखात आनंद म्हणजे शोधतो ना तो खरंच खूप चांगला असतो आणि जो नेहमी दुसऱ्यांसाठी चांगलं म्हणजे विचार करतो किंवा मागतो देवाकडे त्याला स्वतःसाठी काहीच मागण्याची गरज नाही हे स्वतः मी अनुभवलेलं आहे तर असो तर मी मागं एक व्हिडिओ बनवला होता की ज्यांनी कुणी माझे माझे फोटो लावले होते तुम्हाला माहिती आहे मदात लोकांनी हतपार करून दिली होती माझ्याविषयी व्हिडिओ बनवायची आणि थमनीर लावायची ठीक आहे माझं थमनील लावलं होतं ते थी, ठीक आहे पण तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला सा तुम्हीच सांगा हे योग्य आहे का मुलांचे फोटो थमनीलवर लावणे ही योग्य आहे का तर मी फक्त एका मॅडमला असं सांगितलं होतं की बाबा तुम्ही माझ्या पर्सनली त्यांच्या अकाउंटवर जाऊन मी कमेंट केली होती आधी त्यांनी व्हिडिओ हे केला होता मी ते। तर मी बोलली पण होती की तुम्ही प्रखरपणे तुमचं मत मांडलं त्याच्यानंतर मी त्यांना असं बोलली की बाबा तुम्ही माझे फोटो लावले ते थी। ठीक आहे पण माझ्या मुलांचे तुम्ही फोटो जे लावले ते मला आवडलेलं नाही आहे तर प्लीज तुम्ही हे फोटो हटवून टाका आणि मी व्हिडिओ बनवलेला होता की मी स्ट्राईक देऊ शकते तर त्या असं म्हणत आहे की तुम्ही स्ट्राईक दिल्या नाही तुम्ही खोट्या बोलता तर कसं आहे की मी स्ट्राईक दिलेला आहे आणि ज्यांना स्ट्राईक दिल्या होत्या त्यांच्या आयडीतून तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवते तर त्यांच्या आय डीमधून तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे तर असं तुम्हाला वाटू देऊ नका आणि तुम्हाला जर असं अनुभवायचं असेल की स्ट्राईक मला देता येत नाही तर मी आधी पण काल जी म्हणजे शंभर टक्के रिॲक्शन इने जो व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या रेकॉर्डिंगचा तर तिला ते एक दोन कमेंट दिसल्या होत्या की ज्या मी मग हाईट केल्या कसं आहे तेच तेच ते माझं डोकं हॅक होते तर त्याच्यामुळे मी एक तर त्या कमेंट रिमूव्ह हो करते किंवा त्यांना ब्लॉक करते तर दोन तीन कमेंट होत्या की तुझ्याकडे पैसे नव्हते तर एवढा मोठा पैसा कुठून आला तर म्हणून तिने अचानक कॉल केला आणि तिने रेकॉर्ड केला आणि नंतर मला तिने सांगितलंय की मला स्ट्राईक वगैरे देऊ नको तर मी त्याच्यात बोलले नाही बाबा आणि मी मला जर कोणाला स्ट्राईक द्यायच्या असते तर मी डायरेक्टली दिल्या असत्या मी व्हिडिओ नसता टाकला मला असं कोणाचंच नुकसान करायचं नाही आणि मी करणारी नाही परंतु याच्या व्यतिरिक्त जर तर तुम्हाला माझे फोटो आणि थमने लावून व्हिडिओ बनवायचेच असतील तर बनवा कारण लोकांना पण कळून चुकलेलं आहे की तुम्ही प्रसिद्धीसाठी किंवा कशासाठी सुद्धा माझ्या नावाचा आणि माझ्या फोटोचा वापर करता ठीक आहे तर मला काही त्या विषयावर बोलायचं नाही आहे त्याच्यानंतर जे कमेंट आ, मला वाटते की माझ्या सबस्क्रायबर्सना माहीत असलं पाहिजे की मी काय करत आहो आणि काय नाही ठीक आहे तर जो काही प्रश्न होते एक्स वाय झेड लोकांचे की पैसा कुठून आला तर मी सांगितलेला आहे की मी वस्तूंची स्पॉन्सरशिप करते त्याच्यानंतर मी कॉलिंगचा जॉब करते त्याच्यानंतर माझं यूट्यूब पेमेंट म्हणजे तीन इन्कम सोर्स आहेत माझ्याकडे पैशांचे आणि राहिला प्रश्न लोनचा तर आमच्या इथं तुम्हाला माहिती आहे इसा फायनान्स आणि एस केस फायनान्स आरबीएल फायनान्स हे म्हणजे चाळीस ते पन्नास हजारपर्यंत कर्ज देतात आणि ते हप्तेवारी भरावं लागते पाचशे रुपये हप्ता सहाशे रुपये किंवा साडेचारशे रुपये असा त्या लोनचा कर्ज म्हणजे हप्ता असते तर एक लोन मी माझ्या नावावर काढलेला आहे पन्नास हजार एक लोन मी माझ्या बहिणीच्या नावावर काढलं तर असे माझे एक लाख रुपये आणि काही माझ्या जवळ होते तर असं दीड लाखात मी आता ते स्लॅब वगैरे टाकून घेणार आहे आणि काही पुढच्या महिन्यात काम करणार आहे आणि आम्ही त्या घरात लवकर राहायला जाणार आणि ई एम आय मंथली काय येणार आहे मला तीन किंवा पाच हजार तर मला या रूमचा रेंट आहे तीन हजार रुपये तर म्हणून मी विचार केला की इथं माझे तीन हजार रुपये जात आहे तर मला ते परवडते ना तर त्याच्यामुळे मी लोन वगैरे काढून माझं स्वप्नाचं घर बनवत आहे आणि तिच्यानंतर तुम खर्चाचा प्रश्न तर मी सुद्धा करत असते तुम्हाला सांगते एवढं जे महाभारत घडलेलं आहे माझ्यासोबत ते का बरं घडलेलं होतं मी माझ्या मुलीचा वन टाईम विमा भरला चाळीस हजार रुपये विमा भरला म्हणून मी माझ्या मुलीची सुकन्या योजनासुद्धा काढून ठेवलेली हो आहे की इन फ्युचर जेव्हा ती अठरा वर्षाची होणार तुम्हाला माहिती आहे सुकन्या योजनेमधून किती पैसे भेटतात त्याच्यानंतर मी तिचा विमा पण भरत आहे वर्षाचा बावीस हजार रुपये एका वर्षात बावीस हजार रुपये मी तिचा टू टाईम विमा भरत असते म्हणजे अकरा अकरा हजार दोन वेळा तर मागच्या वर्षी भरणं नव्हता झाला म्हणून वन टाईम भरला यावर्षी चाळीस हजार रुपये तर अशा प्रकारे मी माझ्या मुलीची सेविंगसुद्धा केली घर पण बांधत आहे आणि कसं आहे बरं आहे ना एक वेळा ते घर ओके झालं की कसं आहे की माझे तिथे पैसे वाचतात म्हणून मी घर बांधलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला हे तर या दोन तीन दिवसात मी एका कंपनीला भेट द्यायला जाणार आहे म्हणजे जा बिझनेस रिलेटेड आहे त्या मॅडमचा कॉल येऊन गेला मला कालपासून कॉल सुरू आहे त्या मॅडमचा की तुम्ही एक वेळा या हा बिझनेस करा तुम्हाला मंथली वीस ते तीस हजार परमनंटली सॅलरी मिळू शकते आणि तुम्ही जर अशा काही महिलांना सांगाल तर ते सुद्धा घरी बसून हे जॉब करून पैसे कमवू शकतात आणि खूप छान प्लॅन आहे त्यांचा खूप छान प्रोजेक्ट आहे आता मला त्यांनी तीन तारखेला बोलावलेला आहे जर माझ्या घराचं काम तीनच्या पहिले आटोपलं तर मी नक्कीच तिथं म्हणजे जाणार आहे आणि तिथं गेल्या त्यावरून मी स्वतः त्या कंपनीची पूर्ण माहिती घेणार आहे आणि मी सुद्धा तो व्यवसाय चालू करणार आहे आणि तुम्हालासुद्धा करायला लावणार आहे आणि अजमेरा वगैरे नाही आहे पहिले सांगून देते अजमेरा नाही आहे एक हा खूप छान प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे तो मला त्यांनी थोडासा सांगितलेला आहे परंतु तो, तो पूर्णपणे पाहण्यासाठी मला आता तिथं जायचं आहे भेट द्यायला आणि मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की मी फसवणुकीचे कामं केले नाही आणि करणार पण नाही कारण की मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे माझं यूट्यूब चॅनल आहे तर ते बोलले आमची जी कंपनी आहे आमचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे तर मी त्यांच्या कंपनीचं जे यूट्यूब चॅनल आहे ते पूर्ण सर्च केलेलं आहे आणि शंभर टक्के ते जे म्हणजे काम करतात ना ते काम जर प्रत्येक महिलेने केलं तर त्यांनासुद्धा इन मध्ये जर एक वर्ष काम केलं तर पन्नास ते साठ हजार रुपये महिना त्या महिला घरी बसून कमवणार आहेत परंतु त्याच्यासाठी मला आता प्रत्यक्ष तिथं भेट द्यायची आहे आणि तिथं भेट दिल्यानंतर मी पाहते की ते कसं आहे कसं नाही आणि तिथं जाऊनच मी तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे की अशा प्रकारचं हे वर्क आहे ह्या ह्या मॅडम आहे इथल्या हे सर इथले आहेत तेव्हाचं सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आणि नंतर मी जेव्हा तो बिझनेस मी स्वतः चालू करणार तर तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला तर तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करणारच आहे आणि काही ताईंना वगैरे भरपूर माझी काळजी आहे त्या म्हणतात की ताई, ताई स्वतःकडे लक्ष दे भरपूर तू रोड झालेली आहे तर हो ताई मला पण कळत आहे की मी भरपूर अशी रोड जाय झालेली आहे पण तुम्हीच सांगा एकदम एवढं मोठं वादळ येणं त्याच्यानंतर कसं तीन ते चार कंपनीसोबत काम करणं आणि एवढं बी सी डी शेड्यूल बिझी झालेलं आहे की प्रमाणाच्या बाहेर आणि स्वराज आता एवढा त्रास देत आहे की म्हणजे टोंग्यावर येत येतो वगैरे त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष जास्तीत जास्त द्यावं लागते आणि कामाचं ताण भरपूर झालेलं आहे ते म्हणतो ना ए वन मॅन शो झालेला एक 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 आहे एकटीला जिकडे तिकडं धावपळ करावं लागते शाळेत जायचं असलं तर एकटीला जाणं काही घराचं मटेरियल आणायचं असलं तर एकटीला आणणं त्याच्यानंतर घरात किराणा वगैरे दुधाला एकटीला जाणं आणि म्हणजे हेल्प कोणाचीच नाही आणि पण सकाळी शाळेत जाते त्याच्यामुळे हेल्प कोणाचीच नाही आहे तर त्याच्यामुळे हालत थोडीशी घसरलेली आहे तरी प्रयत्न करत आहे सुधारण्याचा तर तुमच्या आशीर्वादाने एक वेळा माझं घर पूर्ण झालं तर हालत काय कधी पण सुधरूनच जाणार आहे कारण सध्या आता मला असं भरपूर टेन्शन आहे घराचं काम झालं पाहिजे त्याच्यानंतर मुलांचं व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे काहीतरी बचतसुद्धा राहिली पाहिजे तर असं टेन्शनमुळे होत असते आणि विशेष म्हणजे अजून एक गुड न्यूज सांगायची आहे तुम्हाला की अजून एका कंपनीचं मला काम भेटलेलं आहे ते काम असं आहे की मला म्हणजे दोन ते म्हणजे त्या कंपनीला शंभर व्हिडिओ द्यायचे आहेत आणि तीन महिन्यात ता, त्यांचा वॉश टाईम कंप्लीट झाला की लगेच मला ते म्हणजे जसं यूट्यूब पेमेंट देते तसं ती कंपनीसुद्धा मला पेमेंट देणार आहे आणि ते स्पेशल असं कंपनीचं वेगळं ॲप आहे की ते सर्वांना नाही ते स्पॉन्सरशिप जे लोकं करतात त्यांच्यासाठीच असते तर तुम्हा तर तुमच्या लोकांचे काही लोकांचे असे प्रश्न आहे की स्पॉन्सरशिप कशी कर करायची आणि स्पॉन्सरशिप कशी भेटते तर त्याविषयी मी लवकरच म्हणजे सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे परंतु एकच सांगते स्पॉन्सरशिप भेटण्यासाठी तुमचं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो झालेलं असावं म्हणजे तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओज चांगले अपले अपलोड करावे लागतील